नमस्ते. कीर्तीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डॉल केक, तो पण विदाउट टिन. डॉल केक बनवण्यासाठी सहसा डॉल टिन लागतं, पण इथे आपण डॉल टिन न वापरतात आपलं रेग्युलर राऊंड टिन वापरून डॉल केक बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीकडे. आपण आता ब्लॅक फॉरेस्ट डॉल केक बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी मी हा बेस घेतलेला आहे. हा आपला नॉर्मल राऊंड टिन मध्ये मी केलेला आहे, आपण म्हणजे इथे डॉल टिन नाही वापरलेला. चला तर मग आता सुरुवात करूया. मी याच्या तीन लेयर्स करून घेते, दोन पण आपण लेयर्स करू शकतो. आता मी कट करून घेते. आपण तीन लेयर्स करून घेतलेले आहे, एक दोन आणि तीन. आता आपण ह्या खालच्या लेयरवर शुगर सिरप टाकून घेणार आहोत. स्पंजी केक होतो आणि स्वीट पण लागतो, त्यामुळे मी हे शुगर सिरप टाकते. खालच्या बेसवर कमी प्रमाणात टाकायचे. शुगर सिरप झाल्यानंतर मी इथे ही क्रीम फेटून घेतलेली आहे आणि आता आपण क्रीम लावून घेणार आहोत. तुम्ही ही क्रीम पाइपिंग बॅग मध्ये भरून सुद्धा लावू शकता किंवा अशा पद्धतीने पण आपण लावू शकतो. एक सारखे असे प्लेन करून घ्यायचे. आपला हा ब्लॅक फॉरेस्ट केक असल्यामुळे मी आता याच्यावर स्ट्रॉबेरी जेल टाकत आहे. तुम्ही चॉकलेट गणेश पण टाकू शकता किंवा चेरी क्रश करून सुद्धा टाकू शकता. आपण हे स्ट्रॉबेरी जेल आता छान पद्धतीने असं करून घेणार आहोत. जास्त साईडला नाही जाऊ द्यायचं, मग आपण साईडला क्रीम लावतो त्यात त्याचा कलर उतरतो. आपली ही पहिली लेयर झालेली आहे, आपण आता याच्यावर दुसरी लेयर ठेवून घेणार आहोत. आणि फर्स्ट लेयर प्रमाणेच आपण ही सेकंड लेयर आता करत आहोत, शुगर सिरप क्रीम आणि क्रश. आता मी सेकंड लेयरवर स्ट्रॉबेरी क्रश ऐवजी चॉकलेट गणेश टाकून घेतलेला आहे. चॉकलेट गणेश करण्यासाठी यात मी व्हिपिंग क्रीम चॉकलेट डार्क चॉकलेट घेतला आणि थोडस आपलं जेल टाकलेलं एक स्पून न्यूट्रल जेल. अशा प्रकारे मी चॉकलेट गणेश करून ते टाकले. यानंतर आपण थर्ड लेवल तिसरी लेवल ठेवून घेणार आहोत. याच्यावर मी शुगर सिरप टाकून ठेवत आहे. आता आपण तिसरी लेयर ठेवून घेतलेली आहे आणि क्रीम लावून आपण आता बेस करून घेणार आहोत. बेससाठी आपण क्रीम कमी प्रमाणात लावणार आहोत, कारण वरती डिझाईन साठी पण क्रीम येणार आहे, त्यामुळे अगदी मिडियम प्रमाणात क्रीम लावायची इथे. आपला आता बेस तयार झालेला आहे, आपण 10 मिनिट आता फ्रीज मध्ये ठेवूया. आता आपण फ्रीज मधून पेस्ट काढून घेतला आहे. मी इथे डॉल लावून घेणार आहे. हाफ केजीचा केक असल्यामुळे मी इथे छोटी डॉल घेतलेली आहे. मी इथे क्रीम मध्ये पिंक कलर टाकून घेतला आहे आणि पाइपिंग बॅग मध्ये भरून घेतले आहे. आता आपण फ्रॉक डिझाईन करून घेणार आहोत. इथे मी हे रोज नोजल घेतलेलं आहे. खाली आपल्याला आता मोठे रोजेस काढायचे आहे. अगदी सेंटर पासून मी सुरुवात करणार आहे. पिंक कलर सर्वांचा फेवरेट असतो. पिंक रोजेस आपण काढून घेतलेले आहे मोठे छान. आता मी हळूवारपणे छोटे छोटे रोजेस काढून घेत आहे. अगदी सुंदर दिसतो हा केक. आपण आता सेकंड लाईन पण काढून घेतली आहे रोजेसची.
मी आता इथे वरती छान फ्रॉकची डिझाईन करत आहे. तुम्ही नोजल तुमच्या पद्धतीने वापरू शकता, पण शक्यतो फ्रॉक स्टाईललाही नोजल्स छान दिसतात. आता आपण हाफ फ्रॉक काढलेला आहे, तसंच आपण आता ड्रेस काढून घेणार आहोत. इथे अगदी असे अलगद फुलं काढायचे, किंवा तुम्ही इथे प्लेन पण डिझाईन करू शकता वरची. अशा पद्धतीने आपण फ्रॉक पण काढून घेतो. हे बघा, आपण फ्रॉक स्टाईल करून घेतलेली आहे पूर्ण. अगदी छान पिंक असा हा डॉल केक तयार झालेला आहे, म्हणजे डॉल टीन न वापरता. आता आपण फ्रॉकला डेकोरेट करून घेऊया. अशा पद्धतीने आपण डॉल केक फ्रीज करून घेतला आहे. सर्व बाजू तुम्ही बघू शकता. आपण आता मी हे सिल्वर बॉल्स घेतलेले आहे. सिल्वर बॉल्सने आपण ड्रेस छानपैकी सजवून घेऊया. तुम्ही तुमच्या पद्धतीने डेकोरेटिव्ह मटेरियल वापरू शकता. आपण असा फ्रॉक छान डेकोरेट करून घेत आहोत. मी इथे कानातले सुद्धा केलेले आहे, थोडी क्रीम लावली आणि त्यावर छोटे सिल्वर बॉल्स टाकले. त्याचप्रमाणे आता आपण खालचा फ्रॉक तर केला आहे, छोटे सिल्वर बॉल्स घेऊन मी इथे वरच्या टॉपवर टाकत आहे, त्याच्यामुळे अजून सुरेख दिसतो. तुम्ही गोल्डन बॉल्स पण घेऊ शकता. अशा पद्धतीने आपलं डॉल केक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असं झालेलं आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हो, आणि हे बघा, आता सपोज इथे रबर आहे तर मी ह्या रबरला सुद्धा आपली पिंक करून घेते किंवा सिल्वर बॉल्स लावून घेते. अजून छान दिसे, अगदी सुंदर. माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.